इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सावईवेरे येथे भलामोठा वृक्ष थेट नाल्यात कोसळल्यानं पाण्याचा प्रवाह बदलून पाणी थेट शेतात शिरले. या प्रकारामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बबलो रंग खेळ वगैरे ही झाडां पण पडलेली आहे शेतात. मी कसे हे रोपायचे ते मस्त त्यान पहिली मशी करून कसे करून ती झाडां वगैरे काढून त्यांना रोपाक ते दिवचे आणि करचे. केन्ना रोयता हे वांयगण रोयता? आता चालू रोपायचे आहात ते, पण एका लागून त्यांच्यानं ते सांगला झाडाक लागून. ओके. महेश नाईक. हो पीपल, रातचो 11:30 वरांचेर पडलो. पंचायतीचो पंच आयलो, पळयलो, गेलो. कोणेनूच ताजेर अजून कांयच कितेंच हें केल्लें ना. स्वता हांव आनी म्हजो एक दोस्त, ताणें रामा मायणीकर म्हणून, ताणें आनी हांवें थोडो अर्दो कापलो वाळांतलो सगळो आशिल्लो. ते ताळे बीन ते खांद्यांक बारीक कापून उडयले आनी मोठे खांदे आसा ते तशेंच उरल्या. आनी ताका लागून सगळें उदक व्हाळांतलें आडवता, कचरो आडवता. आनी एका सायडीन शेताच्या बांदाक ते वटेन खावटे पडले, बांद कोसळून खावटे पडला आनी ते माती सगळी शेतान व्हावून गेल्या. हाजेर सरकार जावं पंचायतीन ताबडतोब कितें एक्शन घेवन तें काम कट करून मोकळो करचो, व्हाळांतलो पिपळ आसा तो मोकळो करचो अशें हांव पंचायती कडेन मागता. तिनशीं वर्सां जावन वतली तशी जिवीत आनी कांय जावं ना. ना जिवीत आनी कांयच जाल्ली ना, कोणाकूच कितेंच टच जाल्लो ना सामको. फक्त गेले ते 5 माड आनी पणसाचो कुडको थोडो गेला आनी आंब्याचे 1-2 खाने मोडले इतले. पण फक्त शेतकऱ्यांक मोठे नुकसान झालं. हय, शेतकऱ्यांक हाजे बाजून आतां सगळो हे माती जी आसा, गुणे बीन कोयरे बीन आसा ते सगळे शेतान गेल्ले आसा आनी ताजे खातीर आतां शेतकाराक हाजेर भरपूर नुकसान जाल्ले आसा. काडटलो जाल्यार ताका बरोच प्रॉब्लेम आसा. आतां सो पंचायतीक कितें सांगूंक सोदता तूं? पंचायतीक सांगूंक सोदता आतां इतले बेगीन व्हाळान जें हें पडलेलें आसा तें कट करचें. आमी स्वता राजू घालून तें ओडून काडूंक सुद्दां तयार आसा. हांगचे तांणी कट करून दिता जाल्यार हेल्पाक तयार. हय, काडपाक राजू घालून. गेले 2 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हरमल येथील पोलीस आउटपोस्टची पायवाट वाहून गेली. 10 मीटर लांबीची व 1.5 मीटर खोल माती वाहून गेल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांना हा आउटपोस्ट आता धोकादायक ठरत आहे. ही आमची पारंपरिक वाट असली मेन रोडाकडल्यान सकल येऊपाची, पण ही आता पावसान सगळी व्हावून गेल्या आणि हीच वाट आमची आरंबोल ओपीकय आहे. तर मे रोड असं ना पण पायवाट असली, पण ते आता पाण्यान सगळे खळखळून गेला. कारण ते पाणी जे सबंद गावाचे जे आता जे पहिलीपासून कानातसून PWDच्या ज्या वाटेन वयताले ते लोकांनी आयज बांधून कितें करून ब्लॉक करून दवरला. त्या खातीर पाणी ते पावसाचे जे वाट मेळटा थंय डायवर्ट झाला आणि जी पायवाट असली त्या पायवाटेन येवंक लागले. आणि आयज हे असे झाला सगळं बंद झाला हांगा खड्डो बी पडून. हेचेर मात्शे पंचायतीन बी लक्ष घालचे कळ्ळें, कारण पंचायत हेचेर खरें लक्ष घालूंक जाय आसलें की जी शॉपां विपा सायडीची दिल्ली आहा टेम्पररी, ही शॉपां आजुनूय चालू आहात आनी तेंच्यांनी मातीचो भराव घालून आपली सायड उंच करून दवरल्या. रस्त्यान पाणी वचपाची गटारां पुरोवन उडयल्लीं आहा कळ्ळें.
तो ते सगळे पाणी जे वाट मळटा ते तसे सकयले आता पंचायती नतून लक्ष घालपाचं. हे आउटपोस्टार पेडण्या पोलीस स्टेशनान खूप पावटी निवेदना दिल्या की बाबा ती आसा ती ओपीची वाट सारखी करचे म्हणून. पण कितके पावट तरी निवेदना दिल्या पण ह्याच्यावर प्रत्येक जण कोणत दुर्लक्ष केलं हा प्रत्येक जण कित्याच कळना. ओके असे ऐकून येला की ती ओपीट आणि खत्री वाचपाची हा मान्य हा पण असा तोपर्यंत तरी ती वाट सारखी करून देऊ पाहिजे. कारण ओपीस नाही ते आणि राहणारे लोक आहात आमच्यासारखे त्यांची हाल जाता.